मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंतरवली सराठीमध्ये आक्रमक झाले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यातला मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. कुर्ला या गाव ठिकाणी 58 गाव एकत्र येत साखळी उपोषणाचं आयोजन केलं आहे. हे आयोजन असं तसं नाही तर रुमने हातात घेऊन जे आहे हे आंदोलक जे आहेत ते आपल्याला मैदानात उतरल्याचं चित्र आहे. उपोषण स्थळी जे आहेत शेतकऱ्यांचं पारंपरिक अवजार असलेलं रुमण घेऊन हे जे आंदोलक आहेत ते उपोषण स्थळी दाखल झाले. तर काय नेमके एकंदरीत भावना आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊ. मला सांगा काय भावना घेऊन तुम्ही जे आहे ते रुमण घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत उपोषण करताय. आता हे साखळी उपोषण मनोज जरांगे पाटील यांना आम्ही पाठिंबा म्हणून करत आहोत. 30 दिवसाचा अल्टिमेट होता, 40 दिवस उलटून गेले. त्यांनी आजपर्यंत काही सकारात्मक काही निर्णय घेतला नाही आणि वरचेवर संभ्रम निर्माण करण्यामध्ये ते आहेत. मराठ्यांना OBC अंगावर घालणं, OBC धनगरांच्या अंगावर घाल, धनगरांना आदिवासीच्या अंगावर घाल, अशा प्रकारे ते चाणक्य नीतीचा वापर करत आहेत. ते एक विशिष्ट समाजाचे लोक वर बसलेले आहेत. त्या लोकांनी आमच्या समाजाचा अंत आता पाहू नये यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाची साखळी पद्धत धरली. गावात नेत्यांना बंदी तुम्ही घातलेली, हातात रुमणी, काय भावना? 40 दिवस संपलेले आहेत. आंतरवलीमध्ये येऊन सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही आहे. भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळेल ही, परंतु करोडोंचा प्राण असलेल्या जरांगे पाटलांचा विश्वासघात केला. तो विश्वासघात हा फक्त जरांगे पाटलाचा नसून करोडो मराठ्यांचा आहे. या विश्वासघाताला उत्तर म्हणून आजपासून इथे आम्ही साखळी उपोषण करत आहोत. बघू शकतो असून घेऊन ती लोक जे आहेत ते आंदोलन करत आहेत. काय भावना आहे? समाजाला न्याय देऊ शकलो नाही सरकार? बिलकुल समाजाला न्याय दिला नाही. 30 दिवस मागितले ते पाटलांनी, 40 दिवस दिले तरी हे सरकार झोपेतून जागा व्हायला तयार नाही. ही जी जाग कशी आणायची? तर हे आमच्या शेतकऱ्याचे रुमणे आसूड हे केल्याशिवाय यांना जागच येणार नाही. म्हणून हे आम्ही एक प्रतीक स्वरूपामध्ये एक सुरुवात केली. आता आमच्या गावापासून 52 गाव 58 गाव हे आंदोलनाशी जोडले गेले. हे आंदोलन गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये पांगणार आहे. आता जरांगे पाटलाचा फक्त एक आदेश काफी आहे आम्हाला, आम्हाला काय करायचं, पुढची दिशा काय असणार आहे. म्हणून महाराष्ट्र हा सर्व देशाला दिशा देणारं आंदोलन मराठा समाजाने केलं. इथून पुढेही शांततेच्या पद्धतीने करणार आहे. फक्त जरांगे पाटील म्हणतील तशा पद्धतीने करू आम्ही, एवढीच भावना. मला सांगा पुढाऱ्यांना संपूर्ण परिसरात बंदी घातलेली, हातात रुमणी येत, काय भावना आहे तुमची पुढाऱ्याविषयी? रोष पुढाऱ्यांवर तुमचा जास्त दिसतोय. सरकारनं जो काही समाजाला शब्द दिला होता तो शब्द पाळला नसल्यामुळं आमच्या जे काही आमचे समाजाचे प्रमुख आहेत श्री जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडलेली आहे की यापुढं आपल्याला साखळी उपोषण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी एक गावात साखळी उपोषण करायचं आहे आणि गावात जे काही पुढाऱ्या येत असतात त्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय या ठिकाणी जरांगे पाटलेला घेतलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या पंचकोश कुर्ला आणि कुर्ल्याच्या पंचायतीतील सर्व गावांनी निर्णय घेतलेला आहे की पुढाऱ्याला गावबंदी झालीच पाहिजे आणि आम्ही ते करणार आहोत सगळेजण, असं या ठिकाणी मी प्रमुखपणे सांगतो. पुढारी आली तर काय नेमकं गावकरी करतील? परिसरातील लोक पुढारी जर गावामध्ये आले तर शांततेच्या मार्गाने कोणत्याही कुणाच्याही पुढाऱ्याच्या गाडीवर दगडफेक न करता फक्त त्यांना जाणीव करून द्यायची की तुम्ही समाजाबरोबर आहात का नाही. म्हणून त्यांना गावात कुठल्याही गावात या ठिकाणी या पुढे प्रवेश आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत प्रवेश आम्ही भेटू देणार नाहीत, एवढंच या ठिकाणी मी न्यायमत्व सांगतो. बघू शकतो 40 दिवसांचा वेळ जो आहे तो निघून गेलेला आहे आणि कुठं ना कुठं मनोज जरांगेचाच विश्वासघात तर नाही केला मात्र संपूर्ण समाजाचा विश्वासघात जे आहे ते सरकारकडून झाल्याची भावना जी आहे ते आंदोलकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा अशी देखील यांची मागणी आहे. बघूत आपण सरकार नेमकं या सगळ्या प्रश्नावर कशा पद्धतीने तोडगा काढते आणि आंदोलनाची तीव्रता यापुढे कशा पद्धतीने असेल याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.